यंदाचा 71वा प्रजासत्ताक दिन पुणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय असेल. अर्थात कारणही तसंच आहे. पुणे तब्बल 500 फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आहे आणि तोही चक्क पुण्यातील मानवनिर्मित इमारतीवर. हडपसर येथील अमेनोरा पार्क टाउन येथील अमेनोरा गेटवे टॉवर्स ही 100 ही मुंबई वगळता राज्यातील सर्वात उंच इमारत असून या तब्बल 450 फूट उंच इमारतीच्या छतावर उभारलेल्या 60 फूट खांबावर हा 30 फूट बाय 20 फूट भव्य तिरंगा डौलाने फडकत आहे. पुणे शहर आणि पर्यायाने भारताची विकासगाथा दर्शवणारी ही घटना ऐतिहासिक व आमच्यासाठी अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी केलं आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्वात उंच इमारतीवर तिरंगा स्थापित करून हा एक नवा इतिहास रचला गेला आहे. अशा पद्धतीची अत्याधुनिक व स्वयंपूर्ण टाउनशिप उभारण्याच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या कामात खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्याच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करीत विस्तारणाऱ्या क्षितिजाचे दर्शन या अमेनोराने उभारलेल्या गेटवे टॉवरच्या माध्यमातून होत आहे. अशा पद्धतीची इमारत ही केवळ अमेनोरामध्येच असल्याने ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे असेही देशपांडे यांनी नमूद केले.